स्वतःला तुम्ही शास्त्री म्हणता, पण तुम्ही लुच्चे, ढोंगी आणि आपमतलबी आहात हे आम्ही पक्क जाणून आहोत. तरी पण चार शब्द सांगून सकल जनांशी शहाणे करून सोडण्याचं आमचं कर्तव्य आम्हाला केलंच पाहिजे, नाही का हो सिद्धेश्वर शास्त्री? हो तर. अहो तेव्हा सध्या तरी पाण्याचा सत्याग्रह हा दुराग्रह ठरेल. तेव्हा पाण्याचा सत्याग्रह सध्या तरी करू नका. सवर्ण हिंदूंच्या कलाकलानं त्यांच्या मनाला जराही धक्का न लावता हळुवारपणानं तुम्ही आपली उन्नती करून घेतली पाहिजे. अस्पृश्यतेला हजारो वर्षे लोटली असली तरी अस्पृश्यता निवारणाचा काळ अद्याप जवळ आलेला नाही. तुमचा काळ जवळ आल्याशिवाय अस्पृश्यता निवारणाचा काळ जवळ येणार नाही. तुला अजून समजत नाही, तू लहान आहेस. हजारो वर्षाची ही सामाजिक सवय एकाएकी जाणार नाही. मग मला असं सांगा, 1200 वर्ष पारतंत्र्याची सवय झालेले तुम्ही स्वराज्याची मागणी कशासाठी करतात? म्हणजे स्वराज्य तुम्हाला नको आहे? तुम्ही ह्या देशाचे नागरिक नाही? ज्या भूमीत माझा जन्म झाला त्या भूमीला स्वराज्य नको असं मी कसं म्हणेन? पण ही भूमी आमची जन्मभूमी आहे असं तुम्ही मानायला तयार नाही, म्हणून पहिल्यानं आम्हाला आमची गुलामगिरी नष्ट करायची आहे, समान हक्क प्राप्त करून घ्यायचे आहेत. त्यापूर्वीच स्वातंत्र्य मिळालं तर तुम्ही सवर्ण हिंदू यावच्छंद्र दिवा करो आम्हाला गुलामगिरीत गाडून टाकाल, आणि स्वराज्य मागण्याची आणि ते चालवण्याची तुमची लायकी नाहीये. म्हणजे याचा अर्थ अस्पृश्यांचा पाठिंबा मिळाला म्हणून तुम्ही एवढे उन्मत्त होऊ नका. काय म्हणायचे आहे काय तुम्हाला? जे या देशाचे नागरिक आहेत त्या अल्पसंख्याकांचे नागरिकत्वाचे आणि माणुसकीचे हक्क कबूल करायला तुम्ही तयार नाहीत, किंवा त्यांचे ते मिळवायला तयार झाले तर तुम्ही त्याला विरोध करता, त्यांच्यावर अन्याय करता. कसले अन्याय केलेत आम्ही? गेल्या दंगलीत मुसलमानांनी आश्रय दिला नसता किंवा युरोपियन पोलीस अधिकारी नसते तर 4000 अस्पृश्यांना ते केवळ तळ्याचं पाणी प्यायले म्हणून कुत्र्यासारखे गोळ्या घालून तुम्ही ठार मारले असते. अशा तुम्हा लोकांना स्वराज्याची मागणी करायला शरम वाटली पाहिजे होती. जणू काय स्वराज्य हा तुमचाच जन्मसिद्ध हक्क आहे आणि अस्पृश्यांना काय कसलेच हक्क नाहीयेत? हे पहा, महाडच्या सवर्ण हिंदूंनी जर विरोध केला आणि मागच्या सारखी दंगल झाली ना तर त्याला आम्ही जबाबदार नाही. गेल्या वेळेला तुमचेच लोक बेजबाबदारपणे वागले आणि आम्हीच अत्याचार केले अशी नाहक हकाटी केली. काय अत्याचार केले आमच्या लोकांनी? बेशरमपणानं त्यांनी ब्राह्मणांच्या मुली लग्नासाठी मागितल्या. साप खोट. सवर्णांच्या मुली लग्नासाठी कोणीही मागितल्या नाही. अस्पृश्यांना ब्राह्मणांच्या मुली मागण्याचं काहीच कारण नाही. अस्पृश्य शिकून सुसंस्कृत होतील तेव्हा भविष्य काळात ब्राह्मणांच्या मुली स्वतःहून अस्पृश्यांच्या गळ्यात लग्नाची माळ घालतील. बळाचा वापर करून तळ्याची पाणी पिण्याचा सत्याग्रह कशासाठी? हवी असली तर स्वतंत्र तरी निर्माण करा. 14 तळ्याचं पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशी खोटी कल्पना आम्ही उराशी बाळगलेली नाहीये, पण तुमच्याप्रमाणेच आम्ही माणसं आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तळ्याचं पाणी पिणार आहोत. आणि जितक्या वेळा तुम्ही तळे शुद्ध कराल तितक्या वेळा आम्ही पाणी पिणारच आहोत. ही सभा केवळ पाण्याच्या सत्याग्रहासाठी बोलवली नाहीये, असमानता जाळून टाकण्यासाठी, अनिष्ट रूढींना मूठ माती देण्यासाठी, समता, बंधुत्व, माणुसकी आणि स्वातंत्र्य याची मूर्त मेढ रोवण्यासाठीच ही परिषद बोलवली आहे हे लक्षात ठेवा. आणि चालते व्हा, तुमच्या पांडित्यपूर्ण उपदेशाची आम्हाला गरज नाहीये. कुणाला चालते व्हायला सांगतात? कायदा आमच्या बाजूचा आहे, तुम्हाला तळ बाटवता येणार नाही. शांत व्हा, सत्याग्रही हो, शांत व्हा. परिषदेवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त आम्ही करतो आहोत. हजारो स्वयंसेवक रक्षणाला तयार आहेत, घाबरण्याचं काही कारण नाही, शांत रहा. समाजद्रोहानो लक्षात ठेवा, शेजारच्या शिबिरात 10000 लोक शांतपणे बसलेत, मी त्यांना आज्ञा करायची खोटी. एकाही सवर्ण हिंदूचा हाड शिल्लक राहणार नाही, परंतु आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जाणार आहोत. तुम्ही शांत राहा. आय से स्टॉप इट. कसली दंगल चालली आहे? ते या दंगलखोरांना विचारा. शास्त्री बाबा, मुखाच्यानं निघून जा, नाही तर दंगल करून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून तुम्हाला अचक करावी लागेल. चला सिद्धेश्वर शास्त्री. मिस्टर आंबेडकर, कलेक्टर हुड तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना भेटायला येत आहेत.
व्हेरी ग्लॅड टू मीट यू मिस्टर आंबेडकर. मी कशाला आलो आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. लेट अस ट्राय टू क्लोज द डिस्प्यूट. म्हणून मला तुमच्याशी आणि तुमच्या कार्यकर्त्याशी चार शब्द बोलून तुम्हाला उपदेश करायचा आहे. तुम्ही 3-4 महिन्यापासून वॉटर सत्याग्रहाची तयारी करत आहात. बट आय एम व्हेरी सॉरी सर, मला सांगायला फार दुःख क्यों होत आहे. तुम्हाला हा सत्याग्रह करता येणार नाही. का करता येणार नाही? मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या ठरावाप्रमाणे सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले केले आहेत. दॅट्स राईट. तरी आम्हाला पाणी नेता येत नाही. म्हणून हक्क बजावण्यासाठी आम्ही सत्याग्रह करतो. हो, हु इज दिस स्मार्ट गर्ल? शी इज मिस समता. समता बाय, यू आर राईट. यू कांट टच द वॉटर कारण 10-12 स्पृश्य लोकांनी, दॅट इज टचेबल्स लोकांनी, कोर्टात दावा केला आहे की हा तलाव खाजगी आहे अँड नॉट अ पब्लिक वॉटर प्लेस. मिस्टर हुड, मी सांगतो हा तलाव खाजगी नाही. यू मे बी राईट मिस्टर आंबेडकर, बट इट इज टू बी डिसाइडेड. कोर्टाच्या निकालावर ही गोष्ट अवलंबून आहे. मग तोपर्यंत सत्याग्रह करायला कोणती हरकत आहे? ऑफकोर्स हरकत आहे, कारण त्या लोकांनी कोर्टाकडून हंगामी हुकूम मिळवला आहे की कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तळ्याच्या पाण्याला तुम्ही शिवायचा नाही. आम्ही हा कोर्टाचा हुकूम मोडला तर सरकार किती लोकांना तुरुंगात घालेल? 10,000, 15,000 किती दिवस तुरुंगात ठेवील? शांतता भंग पावते म्हणून सरकार जर आमचे न्याय हक्क बजावण्याच्या आड येईल तर? मिस्टर आंबेडकर, जे योग्य असेल ते कर्तव्य सरकारला करावंच लागणार आहे. ॲम आय राईट? आज माझा तुम्हाला असा उपदेश आहे की तुम्हाला कोर्टाचा हुकूम मानलाच पाहिजे. मिस्टर आंबेडकर, तुम्ही बॅरिस्टर, यू नो द लॉ. मिस्टर फॅरेट, इज देअर एनी स्ट्रेंज पर्सन? नो सर, नॉट ॲट ऑल. सरकार कोणाच्या बाजूस आहे? तर अस्पृश्य लोकांच्या बाजूस आहे. आणि तुमचा उपदेश लोकांनी मानला नाही तर? त्याचा निराळा परिणाम होईल. मिस्टर फॅरेन, येस सर. तळ्याच्या आजूबाजूला 144 कलम जारी केला आहे. येस सर. तुम्ही एकदा राऊंड घेऊन बंदोबस्त पक्का करा. येस सर. माझा सर्व उपदेश लक्षात ठेवा. मी कुलाबाद जिल्ह्याचा कलेक्टर हुड तुमचा दोस्त आहे. तलावात जाण्यास वाट नाही. तसा प्रयत्न केला तर तुमच्या विरुद्ध स्पृश्य लोक आहेतच आणि सरकार पण तुमच्या विरुद्ध होईल. हे तुम्ही तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर. आम्ही सत्याग्रह केल्याशिवाय राहणार नाही. सर्वच लोक सत्याग्रह करायला तयार झाले आहेत, तेव्हा नावे लिहून घेण्याची काही गरज नाही. बाबासाहेब, आजवर घराचा उंबरठा न ओलांडलेल्या किंवा गावकुसा बाहेरही न गेलेल्या शेकडो स्त्रियाही सत्याग्रहाला तयार आहेत. समता, हा दिवस उजाडावा म्हणून गेली 6 वर्ष मी वाट पाहत होतो आणि तयारी करीत होतो. परावलंबन, आश्रित भावना, असहायता यांची बंधनं तोडून अस्पृश्य समाज जागा होत आहे. अस्मिता पेटून उठली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय बाबा शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय बाबा. कुठे 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 माझा राजा? बाबा बाबा राजा कुठे आहेस रे तू? आजोबा, हे काय बाबासाहेब इकडेच आहे. या, हा हा इथे. आर माझ्या राजा, औशवंत हो. तू हाक दिलीस आणि उड्या घेत घेत धावत आलो. बघ, पोटाला अन्न नाही, पियाला पाणी नाही, नेसाला दडून नाही. गावातली लोक कुत्र्यावाली हाड हाड करत्यात, शिळा तुकडा अंगावर फेकत्यात, ओजळीनं पाणी प्यावं लागतं. मर माझ्या राजा, आडवं सुडकं नेसून बाह्य माणसं बी आले ती. आता तळ्याचं पाणी पिल्या बिगर माघारी जाणार नाही. अरे आम्ही अन्न पाण्या बिगर दिस काढल्याने पोराठोरांनी काय करावं? हा काय करावं पोराठोरानं? बाबा, मिळेल तुम्हाला उदंड पाणी मिळेल. आपल्या पोराबाळांना न्याय मिळावा म्हणूनच हा सत्याग्रह चालू आहे. बाबा, मंडपात जाऊन तुम्ही विश्रांती घ्या. चला बाबा. गायकवाड त्यांना घेऊन जा. चला चला बाबा चला. बाबासाहेब त्वरा करा, सत्याग्रहाचा संदेश द्या. मित्र हो, कलेक्टर हुड म्हणाले ते अगदीच काही खोटं नाही. गांधीजींचा सत्याग्रह ब्रिटिशांच्या विरुद्ध होता म्हणून सर्व भारतीयांची त्यांना सहानुभूती मिळाली. आपला सत्याग्रह स्वजनांच्या विरुद्ध आहे. जो परकीयांशी लढतो तो देशभक्त ठरतो आणि जो स्वकीयांशी लढतो तो देशद्रोही ठरतो, असा या देशाच्या राजकीय शास्त्राचा सिद्धांत आहे. तेव्हा मी देशद्रोही ठरणार आहे. आपण सरकारविरुद्ध गेलो तर आपल्याला 2 आघाडीवर लढावं लागेल. यावेळी आपण फक्त तळ्याभोवती प्रचंड मिरवणूक काढू, कोर्टात लढू, निकालाची वाट पाहू,
निकाल विरुद्ध गेला तर सत्याग्रह अटळच आहे. पण लोकांच्या उत्साहाचं काय? निराशेचा अंधार त्यांना निरुत्साही करणार नाही का? काळोख्या रात्रीच्या गर्भातच उद्याचा औषक काल असतो. सूर्य अस्ताला गेला तर तो उगवणार नाही असं का मानता तुम्ही? मानवी हक्क सिद्ध करणारे ठराव आपण मांडणार आहोत आणि ते हक्क प्राप्त होईपर्यंत आपण झगडत राहणार आहोत. हिंदू समाजातील स्त्रिया आणि अतिदलित लोक यांच्या प्रगतीच्या बीजांचं निर्दालन करणारा, ब्राह्मण जातीचं भरमसाठ स्तोम माजवणारा मनुस्मृती ग्रंथ आम्ही जाळणार आहोत. तो जाळण्यापूर्वी स्वतःला जाळून घेण्याची तयारी ठेवा. ब्राह्मणांच्या आणि सवर्ण हिंदूंच्या क्रोधाग्नीच्या धगधगत्या दहनभूमीवर वेळ पडल्यास जाळून घेण्यासाठी किंवा त्यांना जाळण्याच्या तयारीनं आम्ही इथं आलो. पण बाबासाहेब, मनुस्मृती जाळून तुम्हाला काय मिळणार आहे? असहकारितेच्या चळवळीत परदेशी कापड जाळून तुम्हाला काय मिळालं? खान मालिनी विवाह प्रकरणात ज्ञान प्रकाशची होळी करणाऱ्या लोकांना काय मिळालं? सायमन कमिशनवर बहिष्कार घालणाऱ्या लोकांना काय मिळालं? तेच आम्हाला मिळणार आहे. हिंदू धर्माच्या या सर्वश्रेष्ठ पवित्र धर्मग्रंथानं तुमच्यावर असा कोणता जुलूम केलाय? औडंबर शास्त्री, ज्या अर्थी तुम्ही हा प्रश्न विचारत आहात त्या अर्थी रेशमी बासनात बांधून ठेवलेल्या या ग्रंथाची तुम्ही पूजा करीत आलात. तो ग्रंथ वाचला नाही? पुन्हा एकदा वाचा, त्याची पारायण करा आणि सांगा त्याची होळी आम्ही का करू नये? या ग्रंथानं आम्हा स्त्रियांची आणि दलितांची विटंबना का मांडली आहे? सांगा देणारा त्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर. मनुस्मृती तुम्ही शिरसावंद मानताना मग मला सांगा त्यातले नियम तुम्ही स्वतः पाळता का? बेशक पाळतो. कोणत्या पवित्र मुखाने बोलतात तुम्ही? मनुस्मृती व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणांना रासायनिक द्रव्ये, रंगीत कापड, सुवासिक द्रव्ये, शस्त्रे यांचा धंदा करता येत नाही. परंतु अनेक ब्राह्मण कपड्याची दुकानं काढतात, अत्तराची दुकानं काढतात, हॉटेलं चालवतात, हजामतीची दुकानं काढतात. एकाच धर्मात हे अनंत भेद कशासाठी? त्यामुळे धर्माची धारणा कशी होणार आहे? तुम्ही ब्राह्मण द्वेष्टे आहात. वा वा औडंबर शास्त्री वा, तुम्ही ही एकच गोष्ट चांगली बोललात. असंतोषाचे जनक ही टिळकांची पदवी ठरली, तशी ब्राह्मण द्वेष्टे ही ब्राह्मण विद्यापीठानं बाबासाहेबांना दिलेली पदवी ठरेल. तुमचा आम्हा ब्राह्मणावरच एवढा राग का? सिद्धेश्वर शास्त्री, आमचा राग ब्राह्मणांवर नसून ब्राह्मण्यग्रस्त लोकांवर आहे. साप खोट, तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत. तसं असतं तर या महाडचे बापूराव जोशी, मुंबईचे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, मोर्शीचे मुंडले यांना आम्ही शिरसावंद मानलं नसतं. हो एवढंच कशाला? हे अनंतराव चित्रे, हे तर आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. पण मनुस्मृती जाळल्यानं ब्राह्मण्य नष्ट होणार नाही एवढं पक्क ध्यानात ठेवा. दुर्दैवानं तुमचं भविष्य खरं ठरलं तर आम्ही ब्राह्मण्यग्रस्त लोकांनाही जाळल्याशिवाय राहणार नाही. कृपा करून आमच्या कामात परत परत अडथळा आणू नका. गुरुवर्य, बाबासाहेबांनी काय सांगितलं ते आपल्या श्रवणी पडलं असेलच, तेव्हा आता या. बाबासाहेब, साम दाम हे उपाय निरुपयोगी ठरले असले तरी अजून दंड आणि भेद शिल्लक आहेत हे लक्षात ठेवा. चला सिद्धेश्वर शास्त्री. चला. समता, तुझ्यासारखी मुलगी अस्पृश्य समाजात जन्माला आली हे मी अस्पृश्य समाजाचं भाग्य समजतो. हे खरं भाग्य माझं आहे. मी तुमच्याच विचारांची एक छोटीशी जळती ज्योत आहे. मित्र हो, आपल्याला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांचा किती विरोध आहे हे पाहिलं तेव्हा सावध रहा. बाबासाहेब, अनेक भले बुरे प्रयत्न चालू आहेत याची जाणीव आम्हाला आहे. जशी वेळ येईल तशी तयारी आम्ही ठेवली देखील आहे. सभेची वेळ झाली, लोक आतुरतेने आपली वाट पाहत आहेत, तेव्हा सभा मंडपाकडे चलावे. बाबासाहेब इकडेच येत आहेत. नाही नाही नाही, मला माझ्या बाबांना माझ्या ढोल्याने बघायचं आहे. तुम्ही खोट सांगताय, मला सोडा, मला माझा राजा दाखवा, मला माझा राजा दाखवा. लोक हो, शांत राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका. बाबासाहेब अगदी सुखरूप आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लावायची कोणाचीही हिंमत नाही. काय काय झालं का? समता, कसली गडबड आहे? काय झालंय मंडपात? हा गोंधळ कसला? गायकवाड, काय रडते ही बाई? बाबासाहेब, दुष्ट लोकांनी आपल्या मरणाची बातमी पसरवली, लोक चिंतेत आहेत, स्त्रिया रडता आहेत. आई, हे पहा, बाबासाहेब तुमच्या समोर उभे आहेत. वैग वैगाला की वय वय, हाच माझा राजा, हाच माझा राजा. इडा पिढा टलो माझ्या राजाला, माझं सर्व आयुष्य मिलो रे बाबा. आई,
मला कुणी सुद्धा मारणार नाही. अरे सगळ्यासनी तारणार तू, तुला कोण मारणार? मी त्याला मारन, पण माझी येडी माया रे बाबा. आई, तुमचं जेवण झालंय का? नाही बाबा, मी अजून भाकरी खाल्ली नाही. अरे तू खाल्ल्या बिगर मी कशी खाणार? घे राजा, घे. नाही म्हणू नको, नाही म्हणू नको माझ्या लेकरा. अरे तुझ्यासाठी मी बोंबलाची चटणी आणि नाचणीची भाकरी आणलंय, गाजर खा आणि पाणी पी. पाणी पाणी कुठं आहे का रे बाबा? तुझ्या डोळ्यात पाणी? चटणी लय तिखट झाली बाय, तिचा दुष्कारा डोळ्यात गेला काय रे बाबा राजा? आई, चटणी तिखट झाली नाही, माया तिखट झाली. सहन होत नाही, माझी माणसं हे असं अन्न खातात? बाबासाहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू? समता, भावनांचा उद्रेक झाला की शब्दांचे ऊर फाटतात आणि शब्द निशब्द होतात आणि ते डोळ्यावाटे वाहू लागतात. आई, या चटणी भाकरीशिवाय आज मी दुसरं अन्न घेणार नाही. तुम्ही मंडपात जा, सभेसाठी चला. भिक्षुकशाही गाडून टाकतायत. अरे आम्ही तुम्हालाच गाडून टाकू? पांडुगृहा, अरे परिषदेच्या मंडपालाच आग लावली तर? मांडव कसला जालताव, तुम्हालाच जाळून टाकतील. हा वांगाल काप आपल्याच्यान होणार नाही. चुब्बाईस, शुभ बोलणाऱ्या तर म्हणे बोडक्या झाल्या साऱ्या. कोणत्याही कामात तू अपशकूनच करतोस. हा कसला वंगाल काम? चुप! सद्ग्रहस्थ हो, गेले तासभर मी तुम्हाला हेच सांगत आलो आहे. आजची ही सभा अभूतपूर्व अशीच आहे. सर्व माणसं जन्मतः समान दर्जाची आहेत आणि मरेपर्यंत समान दर्जाची राहतात. हा दर्जा आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. भीक मागून हक्क मिळत नसतात. दुसऱ्यांच्या धर्मबुद्धीवर अवलंबून राहून सामाजिक गुलामगिरी नष्ट करता येत नाही. पांडुगृहा, अरे ही मशाल घे आणि त्या मंडपाला आग लावून टाक. हा असा करू नका, हा वंगाल काम आहे. अरे काय वंगाल काम नाही, जा जा जा, तू लाव आग. म्हणून मित्र हो, संघटित व्हा, आपले सामर्थ्य वाढवा, जाती मोडा, अस्पृश्यता गाडा आणि माणसं व्हा. आत्मोद्धार हा ज्याचा त्यानेच करायचा असतो, स्वतःच्या गुलामगिरीविरुद्ध जोपर्यंत गुलाम बंड करून उठत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होणे शक्य नाही. आत्मोद्धारासाठी झगडा झगडा आणि झगडा, यश मिळेपर्यंत वा मरेपर्यंत झगडा. सत्य आणि अहिंसेचे शिक्के कपाळावर मारून अस्पृश्यता निवारण करता येत नाही. ज्या हिंदू धर्मग्रंथांनी आम्हाला गुलामगिरीत टाकलंय, ज्यामुळे आमच्यावर अननुत अत्याचार होत आहे, त्या ग्रंथांचं प्रामाण्य मानायला आम्ही तयार नाही. होय होय, सद्ग्रहस्थ हो, तुमचं म्हणणं खरंय. असल्या आताही कृत्यांना आम्ही भीक घालीत नाही आणि म्हणूनच शूद्र जातीचा उपमर्द करणारा, त्यांची प्रगती खुंटवणारा, त्यांचे आत्मबल नष्ट करून अस्पृश्य समाजाची सामाजिक आर्थिक आणि राजकीय गुलामगिरी कायम ठेवणारा मनुस्मृती हा ग्रंथ, धर्मग्रंथ या पवित्र नावाला शोभण्यास सपात्र आहे असं या परिषदेचं ठाम मत आहे. हे मत जाहीररित्या व्यक्त करण्यासाठी आणि जगाच्या वेशीवर दलितांचं दुःख टांगण्यासाठी ही परिषद बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या ठरावाप्रमाणे माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचं दहन करीत आहे. बापूजी, आज कुणी डॉक्टर आंबेडकर नावाचे गृहस्थ तुम्हाला भेटायला येणार आहेत ना? होय मीरा. मिस लेड, म्हणजे बापूजीनीच त्यांना भेटायला बोलावलं आहे.
मिस्टर प्रभाशंकर पट्टणी, तुम्ही मला मिस लेड म्हणू नका. बापूंनी माझं नाव मीरा ठेवलंय. हे भारतीय नाव मला खूप खूप आवडतं. मिस लेड, माफ कर मीरा, आपला देश, आपले श्रीमंत आई वडील सोडून तू इतक्या दूर भारतात का आलीस? बापूजींची कीर्ती मी ऐकली. या देशातील लोकांची स्थिती ऐकून मला फार वाईट वाटलं. म्हणून बापूजींची आणि या देशातल्या लोकांची सेवा करण्यासाठी मी भारतात आले. मीरा, तुलाही आता सूत कात्ता आलं पाहिजे. या डॉक्टर, आपल्याबद्दल मी खूप ऐकलं आहे, पण जे ऐकलं ते समाधानकारक नाही. आपला उद्देश माझ्या ध्यानी आला नाही. मी आणि काँग्रेस यांच्याबद्दल तुमच्या काही तक्रारी आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? मला वाटतं आपलं म्हणणं काय आहे ते ऐकायला तुम्ही मला इथं बोलवलं. मी माझ्या लहानपणापासून अस्पृश्यतेच्या प्रश्नांचा विचार करीत आलो आहे. कदाचित त्यावेळी तुमचा जन्मही झालेला नसेल. कदाचित कशाला, ही वस्तुस्थिती आहे, ती मी नाकारू शकत नाही. वडील आणि वृद्ध माणसं वडीलकीचा दावा नेहमीच सांगत असतात. काँग्रेस ही राजकीय संस्था आहे, तर अस्पृश्यता ही सामाजिक आणि धार्मिक बाब आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न काँग्रेसच्या कार्यक्रमात अंतर्भूत करू नये म्हणून काँग्रेस जनांचा मला फार मोठा विरोध झाला. आपल्या आग्रहामुळेच काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाला मान्यता दिली ही गोष्ट खरी आहे, परंतु औपचारिक मान्यता देण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केलेलं नाही अशी माझी काँग्रेस विरुद्ध तक्रार आहे. काही केलं नाही असं कसं म्हणता? काँग्रेसने आजवर अस्पृश्यांसाठी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. आपण म्हणता म्हणून ही गोष्ट मी मान्य करतो, पण मिस्टर गांधी, आपले 20 लाख रुपये पाण्यात गेले. म्हणजे केवळ 20 लाख रुपये खर्च केल्यानं अस्पृश्यांची सुधारणा होणे शक्य नाही. ही रक्कम माझ्यासारख्याच्या हाती दिली असती तर अत्यंत आपुलकीनं ही रक्कम खर्च करून मी अस्पृश्य समाजाच्या प्रगतीला चालना दिली असती. अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न मी मुसलमानांच्या प्रश्नापेक्षाही अधिक महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा मानतो. मला असं वाटत नाही. का तसं असतं तर काँग्रेसचा सभासद होताना खादी धारण करणं, सूत कातणं अशा काही अटी तुम्ही घातल्या आहेत, तशा काही अटी घालता आल्या असत्या. अशा अटी कशा घालता येतील? का घालता येणार नाहीत? अस्पृश्यता निवारणाची मिरासदारी केवळ आपली आहे असं आपण आणि काँग्रेस डांगोरा पिटताना. काँग्रेसला संख्याबळाची आणि द्रव्य बळाची आवश्यकता असल्यामुळे अस्पृश्यता निवारणासाठी एखादी कृती प्रधान अट लोकांच्या मनाविरुद्ध घालता येणार नाही. म्हणजे तत्वनिष्ठेपेक्षा संख्याबळाला आणि द्रव्य बळाला काँग्रेस अधिक महत्व देते. काँग्रेसची आजवर 39 अधिवेशनं झाली, परंतु आपल्या 7 कोटी अस्पृश्य बांधवांना प्यायला पाणी मिळत नाही याची दखल काँग्रेसनं घेतली नाहीये. म्हणूनच अस्पृश्यांबद्दलचा जिव्हाळा हे शुभ्र खादी ढोंग आहे. डॉक्टर आंबेडकर, तुमचं हे बोलणं अत्यंत कृतज्ञपणाचं आहे. कृतज्ञता या शब्दांची ज्यांना ओळख नाही त्यांनी कृतज्ञतेचा उल्लेख करू नये. देशाच्या बांधणीसाठी आणि संरक्षणासाठी अस्पृश्य समाज प्राणपणाला लावून लढलाय, तरी काँग्रेस माझा, माझ्या कार्यक्रमांचा, माझ्या समाजाचा द्वेष करतं. गांधीजी, भारतासारख्या देशात राहूनही मला मातृभूमी नाही. डॉक्टर, तुम्हाला मातृभूमी आहे आणि तिची सेवा कशी करावी हेही तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्या गोलमेज परिषदेतल्या कर्तृत्वानं हे सिद्ध झालं आहे. हा वैभवशाली भारत हीच तुमची मातृभूमी आहे. नाही मिस्टर गांधी, मला मातृभूमी नाही. मिस्टर गांधी, मला सांगा कोणत्या कारणासाठी या देशाला मी माझी मातृभूमी मानू? ज्या देशात मला राहायला घर नाही, प्यायला पाणी नाही, लिहायला वस्त्र नाही, ज्या देशात मला आणि माझ्या 7 कोटी अस्पृश्य बांधवांना नरकयातना भोगाव्या लागतायत, त्या देशाला मी माझी मातृभूमी का मानावं? कोणत्या कारणासाठी या भूमीच्या मातीचा टिळा कपाळाला लावून त्याचा अभिमान बाळगावा? म्हणूनच लोक तुम्हाला देशद्रोही, धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही म्हणतात. त्यात लोकांचं काय चुकलं? कोण लोक? तुमच्यासारखे 4 तोंड पुजारे म्हणजे सर्व लोक नव्हेत. तुमच्यासारख्या लोकांनी पिढ्यानपिढ्या आमचा एवढा अक्षम्य गुन्हा केला आहे. या सर्व पापाची जबाबदारी तुमच्यावर राहील आणि म्हणूनच मिस्टर गांधी, आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. कोणत्या बाबतीत माझं मत तुम्हाला हवं आहे? मुसलमान, शीख वगैरे अल्पसंख्याक समाजाचे राजकीय दृष्ट्या स्वतंत्र अस्तित्व पहिल्या गोलमेज परिषदेने मान्य केले आहे. त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजाचा अल्पसंख्याकांमध्ये अंतर्भाव केलेला आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेत आपण त्याला मान्यता द्यावी असं माझं म्हणणं आहे. अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्याला हिंदूपासून वेगळे करण्याच्या विरुद्ध मी आहे आणि तसं झालं तर मी प्राणपणाने विरोध करीन. हे सांगण्यासाठी मला आपण इथे बोलवलं होतं. म्हणूनच काँग्रेसवर आणि मिस्टर गांधी आपल्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. काँग्रेसचा जाऊ द्या,
अखंड हिंदुस्थानने मान्य केलेल्या या महात्म्यावर तुमचा विश्वास नाही? बापूजींवर तुमचा विश्वास नाही? नाही, आजवरच्या इतिहासाचा सिद्धांत असा आहे, महात्मे धावत्या आभासासारखे असतात, त्यांच्या धामधुमीने थुरळा मात्र उडतो पण समाजाची पातळी उंचावत नाही. आजवर असे अनेक महात्मे आले आणि गेले, परंतु अस्पृश्य समाज आहे तसाच अस्पृश्य आहे. महात्मा फुले अपवाद धरल्यास हा भारतातल्या महात्म्यांचा इतिहास आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत. येतो मी. फॅनी. ओ, हाऊ लॉंग आय एम वेटिंग फॉर यू डॉक्टर आंबेडकर. व्हेरी सॉरी मिस फॅनी, तू अगदी डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असणार याची जाणीव मला होती. थँक यू फॉर दॅट. तरी उशीर केलात. उशीर केला नाही, झाला. पक्के बाहेर आटलो आहात अगदी. एफ, मी तुझे मनापासून आभार मानायला आलोय. हो, आणि ते कशासाठी? अस्पृश्यांसाठी तुम्ही केलेल्या मागण्या राऊंड टेबल कॉन्फरन्सने मान्य केल्या असतील. इज इट सो डॉक्टर? नाही, त्याचा निकाल अजून लागायचा आहे. मग माझे आभार कशासाठी? काही गोष्टी अशा असतात एफ कि ते शब्दातून व्यक्त करता येत नाहीत. रिअली सो डॉक्टर? आय डोंट बिलीव इन इट. पहिल्या कॉन्फरन्स मधलं तुमचं भाषण एक्सलंट झालं, तसं याही कॉन्फरन्स मधल्या तुमच्या भाषणाने राजे महाराजे विद्वान सभासद आणि वर्तमानपत्रांनी तुमच्या विद्वत्तापूर्ण भाषणाचा आणि भाषण चतुराईचा गौरव केलाय. त्यात तुम्हाला डॉक्टर भीमराव बार ॲट लॉ यांना त्यांच्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नाही याच्यावर कोणतरी विश्वास ठेवेल? खरं खरं सांगा ना मिस फॅनी, तुझे नाही माझे ऋणानुबंध काय आहेत मला ठाऊक नाही. मी अभ्यासासाठी पहिल्यांदा इंग्लंडला आलो आणि तुमची आणि माझी लंडन म्युझियम लायब्ररीत ओळख झाली. कशी आठवते? नाही, माझ्या कामात मी सारं काही विसरून गेलोय. त्या लायब्ररीमध्ये लायब्ररी उघडायच्या अगोदर येणारा आणि बंद झाली तरी रेंगाळणारा असा एकमेव विद्यार्थी तू होतास भीम. असा वाचक वा विद्यार्थी यापूर्वी मी कधी पाहिला नव्हता. म्हणून तू माझ्यासाठी कितीतरी पुस्तकं वाचून महत्वाच्या भागांवर खुणा करून ठेवायचीस माझा वेळ वाचवण्यासाठी. माझ्यासाठी खूप खूप काही केलेस तू एफ.